होत नव्हतं पाहिजे तसं. विंचरणं, केस विंचरतो ना आपण, पकडणं, ढवळणं, शिवणं, लिहिणं, हे काही मात्र डाव्या हाताला जमत नव्हतं. शेवटी हात सोळत गप्प बसावं लागलं. हात सोळणे म्हणजे काय? हताश होणे, निराश होणे. लेखिका मात्र आता इथं निराश झाली. काय करणार? उजवा हात बांधला गेलाय, डाव्या हाताने काम करणं शक्य नाही. कळ लागल्यामुळे आणि बोट वळवायची नसल्यामुळे मी आपली नुसतीच कळ वळायची. बोटू गज असल्यामुळे वेदना होत होत्या. दिवसभरात 5-6 प्रकारच्या गोळ्या घ्यायला दिल्या. गोळ्या घेऊन पाहिले 5-6 प्रकारच्या, पण डॉक्टरांनी पोटात गेलेल्या गोळ्यांना पोट बरं करायचं की पोट बरं करायचं हेच मला समजत नव्हतं. त्यामुळे अवसान फाटलं. अवसान फाटले म्हणजे भीती वाटायला लागली. लेखिकेचं अवसान फाटलं, तिच्या पोटात गोळायला लागलं. बोट नुसती घट्ट गुंडाळली होती, अगदी पॅक केली होती. ती रॅगिंग असा सोपा शब्द सोडून स्ट्रॅपिंग असा जड शब्द, अवघड शब्द वापरतात ते डॉक्टरच झाले. का वापरतात काय माहिती, डॉक्टरांनाच माहिती. स्ट्रॅपिंग निघाल्यावर सगळं ऑलवेज होईल असं मला वाटलं, पण कशाचं काय, नाहीच झालं. आणखी थोड्याफार गोळ्यांच्या फैरी झाडल्या, म्हणजे काय, गोळ्या खायला दिल्या. चेंडू वळवायचा असा हा प्रयोग दिला. उजव्या हातात चेंडू ठेवायचा आणि चेंडू वळवायचा. बच्चों का खेळ, छोट्या मुलांची गोष्ट. चेंडू वळवायला दिला पण कसलं काय, बोट मात्र दुखतच होतं. पुढच्या भेटीत बोट वळण्याचं कारण म्हणून मी या टाळलेल्या व्यायामावरचं डॉक्टरांनी बोट ठेवलं. तुम्ही व्यायामच केला नाही हो, तुम्हाला मी दिला होता चेंडू आणि चेंडू हातात धरून वळवायचा होता, पण तुम्ही व्यायामच केला नाही याच्यावर डॉक्टरांनी बोट ठेवलं. बघा लेखिकेने किती छान प्रकारे बोटाची उपमा परत बोटावर ठेवली. हळूहळू हत्तीच्या पावल्यांनी आलेली मी मुंगीच्या पावलांनी घरी परतली आणि मला बरं वाटायला लागलं थोडं. पण कोणाचं काय, बोट मोडू शकत नव्हतं, बोट वापरू शकत नव्हतं. आणि मग मला रागानं पेशाने मुठी आवडायला लागली. इतकं राग यायला लागला की मला मुठी आवडली, पण मूठ आवडायची कशी, पुन्हा बोटच दुखणार. आणि मग हात दाखवत आपला हात दाखवतच राहील. आपल्याकडे म्हणतात ना प्रभाते करदर्शनम, ही प्रथा काही खोटी नसावी. म्हणून मी हात दाखवला तेच योग्य आहे. आणि माझा बोटाचा महत्त्वाचा जो समज होता तो पक्का झाला. अशा प्रकारे डॉक्टर चित्रा सोनी यांनी आपलं बोट दुखणं ओढवर आणि त्याच बोटावर डॉक्टरांनी बोट ठेवून कसा विनोद तयार केला आणि आपल्याला त्यातनं कशी आनंद निर्मिती झाली बालमित्रांनो आपण हे पाहिलं. धन्यवाद.